सोलापूर शहरातील पाणी प्रश्न, महापालिका आणि स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार, कचऱ्याचे व्यवस्थापन, खड्ड्यांच्या समस्या आदींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. शहरातील नागरिकांकडून 365 दिवसांचे बिल घेतले जाते, मात्र 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करावा, दुहेरी पाइपलाइनचे काम जलद गतीने करावे. महानगरपालिका कचरा संकलनासाठी मिळकतदारांकडून कर वसूल करते, परंतु शहरातील कचरा संकलन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे कचरा संकलन पूर्णपणे दररोज करण्यात यावा. स्मार्ट सिटीत करण्यात आलेली अनेक कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. ॲडव्हेंचर पार्क, लेझर शो, कसब्यातील अंतर्गत ड्रेनेज लाईन या कामांची तज्ज्ञांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आले. शहरातील नागरी सुविधा व समस्यांवर 10 दिवसात निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा व न्याय द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि प्रवक्ते UN बेरिया यांनी दिला. निवेदन दिलंय माननीय आयुक्तांना, सगळं आमचं ऐकून घेतलं. मला आनंद वाटला की त्यांना काही गोष्टी माहिती आहेत, त्यातल्या काही गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या, त्यांना टॉपिक घेऊन व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सोलापूर शहरात 13% ज्या पाण्याच्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ असायला पाहिजे. त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे, महापौराने आता गायकवाड साहेबांनी मानला होता, तिथं घाण असते आणि ते पाणी आपण जे टाक्या वापरतो एवढा चांगला व्यवस्था असताना देखील आपण फायदा करून घेत नाही. त्याच्यासाठी आपण सरकारने काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि त्यांना हे निवेदन दिलं पाहिजे. आम्ही लगेचच 10 दिवस आम्ही आंदोलन करणार आहोत. पण आज दररोज घेऊनही आपण पाणी पुरवठा करत नाही, तेव्हा किमान 1 दिवस आड तरी पाणी पुरवठा करावा अशा तऱ्हेची मागणी केली. दुहेरी पाईपलाईनचं काम जलदगतीने पूर्ण व्हावा आणि या शहरवासियांना दररोजचा पाणी पुरवठा मिळावा अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये सांगितलं की काही ठिकाणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा संकलन होत नाही, कचरा त्या ठिकाणी राहतं आहे आणि ते दररोजच्या दररोज उचलण्यात यावा अशी तऱ्हेची मागणी केलेली आहे. स्मार्ट सिटीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे. दोनच कामं आपल्याला सांगतो, ॲडव्हेंचर पार्क आणि रंगभवनचं ते बंद पडलेलं ते चालू करावं अशा तऱ्हेची मागणी केलेली आहे. कर आकारणीच्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा न करता कर आकारणीची बिलं देण्यात आलेली आहे आणि वसूल केलेला तो परत द्यावा, हे नागरिकांवर अन्याय आहे अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की याच्या बाबतीतली मी चौकशी करते, याच्यामध्ये जिथं निर्णय घेण्यासारखा आहे तिथं निर्णय आम्ही या ठिकाणी घेण्यात येईल अशा तऱ्हेचं त्यांनी आम्हाला सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे, कार्याध्यक्ष पद्माकर काळे, तौफिक शेख, भारत जाधव, प्रमोद गायकवाड, शंकर पाटील, चंद्रकांत पवार, मनोहर सपाटे, प्रशांत बाबर, अक्षय वाकसे यांच्यासह पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.